मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे अनिल देशमुख यांच्या घराबाहेर आता राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी ते जमलेले आहेत. त्यांच्याकडून जल्लोष होताना दिसतोय. थेट आपण दृश्य नागपुरातली पाहणार आहोत. अर्थात अनिल देशमुख यांना जेव्हा अटक झालेली होती त्यांच्या घरावर जेव्हा छापे पडत होते त्यावेळेला सुद्धा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून त्याला विरोध होत होता. मोठ्या संख्येनं त्यावेळेला सुद्धा कार्यकर्ते जे आहेत ते त्यांच्या घराबाहेर जमत होते. थेट जाणार आहोत आपले प्रतिनिधी अमर काणे यांच्याकडे. अमर, तुम्ही आता देशमुखांच्या घराबाहेर आहात, त्या ठिकाणी कार्यकर्ते सुद्धा दिसत आहेत. काय त्यांचं म्हणणं आहे, त्यांना कळलाय का कोर्टाचा निकाल? आपण हो, त्यांना कोर्टाचा निकाल कळलेला आहे आणि देशमुखांच्या घराबाहेर नाही, घराच्या आत आहे मी. तिथल्या कार्यकर्त्यांचा उत्साह आहे, सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक मोठा आनंद आहे. बरेच दिवसांची न्यायालयीन देशमुखांची सुरू होती, त्यांच्या ऑफिसचे स्टाफ सुद्धा आपल्यासोबत आहे. काय प्रतिक्रिया अनिलजींना, आता जामीन मंजूर झालाय, काय पहिली प्रतिक्रिया? साहेब, गेल्या 1.5 वर्षापासून आमच्यासोबत इथे नव्हते पण साहेबांना जामीन मंजूर झाल्याबद्दल आम्हाला फार आनंद आहे. अजून काही कार्यकर्ते आहेत त्यांची सुद्धा आपण भावना जाणून घेऊया, कारण की अनेक दिवसांपासून प्रतीक्षा करत होते. अनेक कार्यकर्ते त्यांच्या घरी पोहोचत आहे, मोठा उत्साह. अनेक दिवसांपासूनचा त्यांचा न्यायालयीन संघर्ष होता. काय प्रतिक्रिया अनिलजींना, आता जामीन मंजूर झाला, मोठी न्यायालयीन लढाई लढत होते? काय की वाघ किती असो सोन्याचा पिंजरात होता आणि पिंजरा राहणं वेगळं गोष्ट, आता बाहेर आले. आता राजकारण, आताचं राजकारण जे राहील ते चांगल्याप्रमाणे राहील आणि इथे पार्टी वाढेल. बाहेर आल्यावर अस्तित्व त्यांचं अस्तित्व आजही होतं, आताही राहील आणि खूप चांगल्या प्रमाणे गतिशील त्यांचं कार्य समोर राहील. आणि सत्याची जीत झाली हे सर्वांना माहीत होतं. असं म्हणतात. आपल्यासोबत अजून काही कार्यकर्ते त्यांच्याकडे बोलत आहेत. जिल्हाध्यक्ष इथले युवा अध्यक्ष सुद्धा शैलेजी, त्यांची काय प्रतिक्रिया पाहिजे? देशमुख साहेबांना जे जामीन भेटलेली आहे त्यांच्या आम्ही अभिनंदन करतो. आम्ही उच्च न्यायालयाच्या अभिनंदन करतो. साहेबांना जे जामीन झालेला आहे आम्ही सगळं खुश झालेलं आहे. कार्यकर्ते मिठाई सुद्धा आणलेली आहे यांनी. इथे मिठाई वाटप सुद्धा सुरू झालेली. देशमुख साहेब पे जो अत्याचार हुआ उसका आज साहब को न्याय मिला है. हमेशा सत्य की जीत होती है. सत्य परेशान हो सकता है लेकिन पराजित नहीं हो सकता है. हम सभी राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के पदाधिकारी अभी बहुत बड़ा जल्लोष यहाँ पर अनिल बाबू के बंगले पर हम लोग यहाँ पर करने जा रहे हैं और आने वाले समय में साहब नागपुर में आएंगे. जिन्होंने षड्यंत्र कर अनिल देशमुख साहब को जेल भेजा उनका भी हिसाब आने वाले समय में सभी पदाधिकारी बराबर करेंगे. अनेक कार्यकर्त्यांमध्ये खास करून मोठा उत्साह आहे. मिठाई मोठ्या प्रमाणात इथे आणण्यात आली आहे आणि स्वतः हे मिठाई वाटप सुद्धा करण्यात येत आहे. नक्कीच ही दोन दृश्य, एकीकडे मुंबईतली महत्वाची घडामोड, माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना कथित 100 कोटी वसुली प्रकरणी सीबीआय कडून असलेल्या आरोपांमध्ये सुद्धा तूर्तास जामीन मिळालेला आहे कोर्टाकडून. त्याबाबतची स्पष्ट ऑर्डर नेमकी काय येते आहे, यावेळेला सीबीआय कडून नेमका काय युक्तिवाद झाला, त्यानंतर कोर्टानं जामीन मंजूर करताना नेमकं काय म्हटलंय हे सुद्धा कदाचित थोड्याच वेळात आपल्यापर्यंत पोहोचेल. कोर्टाची स्पष्ट ऑर्डर आली की हे आपल्यापर्यंत हे क्लिअर होईल की नेमकं या प्रकरणी त्यांना दिलासा देताना किंवा जामीन मंजूर करताना कोर्टानं नेमकं काय म्हटलंय.